पुण्यातल्या या ड्रग्ज प्रकरणावरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले दरम्यान पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय त्यांच्या या आरोपांवर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आर्थिक व्यवहारामध्ये पुणे शहर पोलीस असेल राज्य उत्पादनचे अधिकारी असेल हातात हात घालून रात्री साडेतीन वाजता बार चालतातच कसे आणि जर रात्री साडेतीन वाजता बार चालतात तर मग हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे मग पोलीस करतात काय वडापावची गाडी लागली तर दहा मिनटात काढून नेतात या ठिकाणी ने भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे हे करतात काय आणि अशा पद्धतीने पुणेकरांना वेटीस धरून हे गुन्हेगारी आणि ही प्रवृत्ती जर ठेचायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी पुणेकरांना आता हा सगळा कायदा हातात घ्यायची वेळ आली नाहीतर पुणेकर झाल्याशिवाय राहणार नाही ना या प्रकरणामध्ये पुणे शहराची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तो हाणून पाडला जाईल आणि त्याचबरोबर पब संस्कृतीचं उच्चाटन या ठिकाणाहून करण्यासाठी शासन प्रशासन हे सतर्क आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा सतर्क असणार आहोत आणि ज्यांना ज्यांना अशा प्रकारे कुठल्याही गैर गोष्टी अवैध धंदे इलिगल पब बार किंवा इरेग्युलर टाइमिंग मध्ये चालू असलेल्या गोष्टी जर लक्षात येत असतील तर त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क करावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट